नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पोलिसांबद्दल या ना त्या कारणास्तव नागरिकांची नेहमीच ओरड असते, मात्र आपल्या रक्षणासाठी अहोरात्र दक्ष असणाऱ्या पोलिसांचे सामाजिक योगदानही तितकेच असते. माणगाव बाजारपेठेत वेडसरपणे फिरणाऱ्याला माणगाव पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. दिनांक 27 मार्च रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास विनोद सुरेश पवार, वय 42 वर्ष, राहणार आदर्शनगर जनता कॉलनी, रूम नंबर 169, वरळी गाव, मुंबई, हे माणगाव बाजारपेठेत वेडसरपणे फिरत असताना आढळून आले. माणगाव पोलिसांमधील खाकीवर्दी पलीकडील माणूस त्यावेळी जागा झाला. माणगाव पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे विनोद पवार यांचा पूर्ण पत्ता शोधण्यात माणगाव पोलीस यशस्वी झाले. विनोद पवार यांच्या नातेवाईकांशी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या आदेशाने पोलीस हवालदार तुंतुने, पोलीस नायक मिलिंद किरीट, पोलीस शिपाई राम डोईफोडे यांनी त्वरित संपर्क साधून विनोद पवार यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. विनोद पवार यांचे नातेवाईक जेव्हा माणगाव पोलीस स्टेशनमध्ये आले त्यावेळीचा प्रसंग अत्यंत भावनिक होता. पवार यांची आई, भाऊ, पत्नी तसेच बरोबर आलेल्या लहानग्या मुलीच्या डोळ्यात भावनिक क्षण दिसून आले. माणगाव पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वादळवारा लाईव्ह साठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.